दिस बुलेटिन इज स्पॉन्सर्ड बाय आयुष्मान हॉस्पिटल। नमस्कार, महाराष्ट्र 24 च्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मी अमित पाद्रे। आता पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व अन्न औषधी प्रशासन आयुक्त यांच्या निर्देशानुसार MTP ड्रग्स तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत 12 जुलै रोजी बुलढाण्यातील मनीष मेडिकलची तपासणी करण्यात आली होती। मेडिकलमधून गेस्ट्रोप्रो या गर्भपाताच्या औषधीचा साठा जप्त करण्यात आला होता। चौकशीदरम्यान अनियमितता आढळून आल्याने औषधी निरीक्षक गजानन घिरके यांच्या तक्रारीवरून मेडिकल चालक निलेश इंगडे यांच्यावर बुलढाणा शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने 12 जुलै रोजी बुलढाणा शहरातील जांभरुण रस्त्यावरील मनीष मेडिकल दुकानाची अचानक तपासणी केली। यावेळी दुकानातून गर्भपाताची औषध जप्त करण्यात आल्या। पथकाला तपासणी दरम्यान साठ्याच्या खरेदी विक्री बिलामध्ये अनियमितता आढळून आल्याने निरीक्षक गजानन घिरके यांनी 15 जुलै रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। मिळालेल्या तक्रारीवरून मेडिकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी दिली आहे। आज अन्न व औषध प्रशासन निरीक्षक यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांनी काल मनीष मेडिकल अँड जनरल स्टोअर्स जांभरुण रोड मोठे लेआउट बुलढाणा येथे MTP किट की ज्याचा वापर अवैध गर्भपातासाठी होतो असं अवैध विक्री होत आहे अशा माहितीवरून त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली होती। आणि त्या कारवाई दरम्यान त्यांनी जवळपास 4 किट त्यांना त्या ठिकाणी असे मिळून आले। त्यांनी ते त्या ठिकाणी जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिलेली आहे आणि 2 लोकांविरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा CR नंबर 613/21 आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन बुलढाणा शहराकडून सुरू आहे। नाही, आरोपी अटक नाही आहे। आरोपी तो काय भागसाचा गुन्हा आहे, कमी शिक्षेचा गुन्हा असल्यामुळे त्याच्यामध्ये आता तपास सुरू केला आहे। पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। जालन्यात कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचालित शहरी बेघर निवारा केंद्राच्या वतीने नेत्रहीन जोडप्याचे विवाह सोहळा पार पडला। या सोहळ्याला काँग्रेसचे आमदार कैलास गोरट्याल, कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण सरदार हे प्रामुख्याने उपस्थित होते। श्याम आणि माया असे लग्न पार पडलेल्या जोडप्याचे नाव आहे। कैलास ब्रिगेड ही सामाजिक संस्था गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे। विविध सामाजिक उपक्रम राबविणारी ही संस्था जालना शहरातील रेल्वे स्थानक मार्गावर आपुलकी बेघर निवारा केंद्र या नावाने ही संस्था बेघरांना आधार देण्याचे कार्य करीत आहे। या आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ही संस्था रागाच्या भरात निघून आलेल्या वृद्ध व्यक्तींना आपुलकीने वागणूक देऊन त्यांची काळजी घेते। या बेघर निवारा केंद्रात 24 जून 2021 रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील तांबारातुरी येथील श्यामबाबा तांबे हा 38 वर्षीय दृष्टीहीन तरुण दाखल झाला। गायनाचा छंद असलेला श्याम तांबे हा उत्तम हस्तकलाकारही आहे। तांबे हा आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील खांडस येथील माया महादेव कांबळे ही 36 वर्षीय बेघर दृष्टीहीन तरुणी आपुलकी केंद्रात 30 जून रोजी दाखल झाली। आपुलकी परिवाराने या दृष्टीहीन जोडप्यांचा आगळा वेगळा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला। आमदार कैलास गोरट्याल यांनी या नेत्रहीन जोडप्यांच्या विवाहासाठी मूलाचे सहकार्य केले। या दृष्टीहीन जोडप्यांच्या विवाहासाठी पालकत्व स्वीकारण्याबाबत या संस्थेने आवाहनही केले होते। या आवाहनास जालना शहरातील सामाजिक संस्थांनी प्रतिसाद देऊन मदतीचे हात पुढे केले, त्यामुळे हा अनोखा विवाह सोहळा पार पाडल्याचं आयोजकांनी सांगितलंय। माझं नाव माया श्याम तांबे। मला छान वाटतंय अरुण सर, कैलास सर आणि वैशाली मॅडम यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं आणि आमचा विवाह सप म्हणजे लावून दिला। त्यात मला भरपूर आनंद झाला आणि अशीच आम्हाला कायमस्वरूपी हेल्प करत राहावं त्यांनी ही अपेक्षा बाळगून मी माझं थोडंसं बोलणं संपवते। थँक्यू। मला खूप चांगलं वाटतं सर आणि इथे खूप म्हणजे लग्न झाल्यानंतर खूप चांगलं वाटतं सर आणि कारण कशी आपुलकी बेघर संस्था ही खूप चांगली आहे आणि अरुण सरदार सर आणि आपले कैलास सर म्हणजे त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो। त्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं त्याबद्दल मला खूप अभिनंदन आणि चांगलं वाटतं सर। आपुलकी बेघर निवारा केंद्राद्वारा आयोजित 2 अंध लोकांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। मी माझ्या वतीने जे
हा नाईट शेल्टर चालवतात आमचे मित्र अरुण सरदार आणि त्यांची मिसेस वैशाली सरदार यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याने अशा लोकांना विवाह बंधन करून दिलं. त्याने आयुष्यात असा विचार केला नसलं, कारण बोथ आर ब्लाइंड, दोन्ही अंध आहे जन्मापासून. आणि अशा प्रकारचा विवाह मी पहिल्यांदा बघतोय. मी 100-100 लोकांचा सामूहिक विवाह बघितलं, मी ताज हॉटेलमध्ये लग्न बघितलं, मी चालता समुद्राचं लग्न बघितलं, मोठ्या मोठ्या रिसॉर्टचं लग्न बघितलं. पर जे समाधान, जे संतोष म्हणतात हिंदीला, या लग्नात मला आज भेटलेलं आहे. लग्न आमचं पण झालेलं आहे, लग्न आणखीन होणार आहे, पण हा लग्नासारखा मजा मला वाटत नाही आयुष्यात होणार आहे. वधूचं नाव आहे माया आणि वरचं नाव आहे श्याम. श्यामची माया झाली आणि मायाची श्याम झाली असं मी म्हणतो आहे. आणि विशेष करून सरदार फॅमिलीला मनापासून आभार मानतो. टोकियो ऑलिम्पिक 2021 राज्यातील निवड झालेल्या 10 खेळाडूंना आपापल्या खेळामध्ये विक्रमाची उंची शिखर गाठावीत, राज्य आणि देशासह माता पित्यांचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिल्या. टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन 23 जुलै ते 5 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 8 खेळाडू तर 2 पॅरा ऑलिम्पिकचे खेळाडू असे एकूण 10 खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. या सर्व खेळाडूंचे मनोबल उंचवण्यासाठी धुळे जिल्ह्यातून शुभेच्छा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा अधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सेल्फी पॉइंट येथे सेल्फी काढून या रॅलीचे उद्घाटन केले अशी माहिती वरिष्ठ जिल्हा क्रीडा अधिकारी नारायण धनदर यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंना जे की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत 23 जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. या ही जी सेल्फी पॉईंट आहे किंवा जी रॅली आहे, या रॅलीचं आणि सेल्फी पॉईंटचं उद्घाटन नुकतंच माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आणि SP साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि ही रॅली धुळे जिल्ह्यामध्ये जे की गर्दीचे पॉईंट आहेत, त्या गर्दीच्या पॉईंटला ठेवून ज्या नागरिकांना किंवा खेळाडूंना वाटलं की या सेल्फी पॉईंटमध्ये आपले फोटो काढायचे आहेत, आणि सेल्फी पॉईंटचा उद्देश हा आहे की त्या खेळाडूंना आपण त्यामार्फत एक शुभेच्छा देणार आहोत आणि एक शुभेच्छाचं बळ त्यांच्या पाठीमागे राहणाऱ्या खेळाडूंच्या. आणि या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला निश्चितच पदकं मिळतील आणि पदकं मिळण्याची ताकद या सेल्फी पॉईंटमध्ये किंवा या शुभेच्छाच्या कार्यक्रमातून त्यांना मिळणार आहे. आणि ही जी रॅली आहे ही संबंध धुळे जिल्ह्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि गर्दीच्या ठिकाणी ते सेल्फी पॉईंट. महाराष्ट्राचे किती खेळाडू? महाराष्ट्राचे या स्पर्धेमध्ये 10 खेळाडू सहभागी होणार आहेत, त्याच्यामध्ये 2 पॅराऑलिम्पिकचे खेळाडू आहेत. संगमनेर तालुक्यातील धारगाव अण्णा वागडे यांचे वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्यांच्या या वाढदिवसाला त्यांचे मित्र करण मोहिते यांनी चक्क 4 लाखाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार गिफ्ट करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मुलाने वडिलांना, वडिलाने मुलाला, नवऱ्याने बायकोला, प्रियकराने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त अनेक भेटवस्तू दिल्या असतील, मात्र संगमनेरच्या पक्की मैत्री असणाऱ्या सवंगड्याच्या मैत्रीची बात काही औरच. 4 लाखाची कार गिफ्ट मिळाल्याचं बघून अण्णा बडगे यांना देखील मोठा धक्का बसलाय. वाढदिवसाला गिफ्ट कार आल्यानंतर या भेटवस्तूची चर्चा आता जिल्हाभरात मोठ्या दिमाखानं होऊ लागली आहे. अण्णासाहेब बडगे मित्रकम मामा, जीवलग मामा माझे, आता यांना वाढदिवसासाठी काय गिफ्ट द्यावं हा माझा विचार मनात आला. मी त्यासाठी खूप विचार केला, कोणी घड्याळ देणार, कोणी काय एक्स्ट्रा काय जे गिफ्ट देणार ते देणार, पण माझ्या मनात एक अशी वेगळी भावना आली का असं मी काहीतरी गिफ्ट द्यावं यांना, का यांना ते आयुष्यभर ध्यानी राहावं, हे त्यांच्या सोबत राहावं आणि यांच्या जवळ राहावं, त्यासाठी मी यांना 4 लाख रुपयाची गाडी गिफ्ट दिली. ओ, आमची एवढी पक्की मैत्री आहे का, त्या मैत्रीला मोलच नाही, अनमोलाशी आमची मैत्री आहे आणि मैत्रीपेक्षा इथे माझे जीवलग मामा आहेत. माझं नाव करण राजू मोहिते. अण्णाच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देतो माझ्या. आणि पठार भागात राजकीय सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारा हा मित्र काल या मित्राला त्याचा एक करण मोहिते नावाच्या मित्राने 4 लाखाची गाडी भेट दिली वाढदिवसानिमित्त. हे दुर्मिळातलं दुर्मिळ उदाहरण आहे. मैत्रीच समर्पित भावनेनी
असलेली मैत्री. उत्तरोत्तर सामाजिक कार्यातला सहभाग असाच वाढत जाऊ, त्याला उदंड आयुष्य लाभो. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने राज्यपालांना आठवण करून दिली आहे, त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणे हे ज्येष्ठ आणि आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सातारा येथे पत्रकारांनी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पण हा प्रश्न आम्ही आमच्या बाजूने प्रक्रिया करून राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवल्यावर हा प्रश्न राज्यपाल महोदयांच्याकडे जायला पाहिजे आणि महाराष्ट्रात किंवा देशात अशा पद्धतीचा अनुभव कधी आलेला नाही की राज्य सरकारने एखादी गोष्ट शिफारस केल्यावर इतक्या प्रचंड मोठ्या प्रलंबाने त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही, इतक्या मोठा विलंब का लागतो आहे आणि अशा शिफारशी करण्याचा जो राज्य सरकारचा अधिकार आहे त्या अधिकाराला निर्णय न घेतल्यामुळे त्या अधिकारावर गदा येते का, हा एक खरा प्रश्न आहे. आणि त्या त्या वेळी राज्य सरकारने गव्हर्नर साहेबांना याबाबतीत वेळोवेळी आठवण करून दिलेली आहे आणि असं इतका विलंब लावणं हे एक आदर्श गव्हर्नर ना जे ज्येष्ठ आहेत कितपत मान्य आहे मला माहीत नाही. त्यामुळे ते हा सगळाच एकंदर जो डिले आहे तोही महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात येतोच. चोपडा तालुक्यातील वर्डी गावापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगेत विमान क्रॅश होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक महिला पायलट गंभीर जखमी आहे. प्रशासनासोबत स्थानिक नागरिकांनी मदत कार्यात सहकार्य केले व जखमी महिला यांना तत्काळ रुग्णवाहिका येन चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिक प्रशासनासोबत जिल्हा पोलीस प्रशासन त्यांची मदत कार्य सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांनी सांगितले आहे. मी आता काहीच देणार नाही तुम्हाला, मी जेव्हा ते स्पॉट पाहून येईल त्यानंतर कन्फर्म गोष्टी देणार. चोपडा तालुक्याच्या हद्दीमध्ये एक छोटस विमान एक फ्लाइंग अकॅडमी शिरपूरला आहे त्या ठिकाणचं पडल्याची आम्हाला क्रॅश झाल्याची माहिती मिळालेली आहे. यामध्ये 2 व्यक्ती या विमानामध्ये होते, 1 महिला आणि 1 पुरुष. संबंधित जो पुरुष व्यक्ती आहे त्याची त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आमच्याकडे आणि एका जखमी महिलेला हॉस्पिटलला पाठवलेला आहे. या ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी अडावत पोलीस स्टेशनचे पोहोचलेले आहेत आणि यापुढे या घटनेची चौकशी आणि मदत कार्य सुरू आहे. बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची आपण पाहत राहा महाराष्ट्र 24. नमस्कार. दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय होप हॉस्पिटल.